प्राथमिक विद्या मंदिरमध्ये बाल जत्रेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि याला विद्यार्थ्यांचं बालकांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभलाय सहस्रार्जुन प्राथमिक विद्या मंदिर मध्ये आयोजित केलेल्या बाल जत्रेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय तीन जानेवारी दोन हजार सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आणि शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी बाल जत्रेचं आयोजन करण्यात आलं होतं या जत्रेमध्ये माता पालकांनी आपल्या पाल्याची मदत घेऊन विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्यासाठी सूचित करण्यात आलं होतं या जत्रेत सत्तर माता पालकांनी खाद्य पदार्थांचे आकर्षक सजावट करून

विविध खाद्य पदार्थांची रेलचेल होती पालकांना यातूनच आपल्या पाल्याच्या श्रमांचे महत्व व्यवहार आणि कौशल्य शिकवण्यासाठी एक संधी मिळाली तर महिलांना आपण स्वावलंबी होण्यासाठी काय करू शकतो हे दाखवण्यासाठी याचं कौतुक केलं सर्वच पदार्थ चविष्ट आणि रुचकर होते या जत्रेत आजी आजोबा आई बाबा आपल्या पाल्यांसमवेत उपस्थित होते जे स्टॉलधारक होते ते सुद्धा संपूर्ण कुटुंब येथे येऊन स्टॉलवर आपल्या पदार्थांची विक्री करत होते या जत्रेमध्ये विद्यार्थ्यांसाठी खेळणी सुद्धा ठेवण्यात आली होती विद्यार्थ्यांनी या खेळण्यांचा खूप आनंद घेतला सोलापुरातील गड्डा यात्रेपूर्वी शेळगी परिसरात मिनी गड्डा अशी प्रतिक्रिया पालकांनी दिली मैदानाच्या मध्यभागी ठेवण्यात आलेला नंदी ध्वज आणि आकर्षक रांगोळी याच्या लक्ष वेधून घेत होती या जत्रेच्या उद्घाटनाप्रसंगी सहस्रार्जुन युवती प्रतिष्ठानच्या सचिव ज्योती मेहरवाडे मोनिका रंगरेज वैशाली रंगरेज सुनीता पवार रोडगे यासह सर्व महिला सदस्यांसह प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंजुषा काशीद आदी देखील उपस्थित होत्या ही बालजत्रा यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले